मंडळी एवढे नारळ सोडून झालेले आहेत सकाळपासून, म्हणजे थोडा अर्धा तास झाला, अर्धा पाऊण तास मी सोलतो आहे. साधारण एक 20-25 असतील, हा शेवटचा राहिला आहे आणि घामाघूम झालेलो आहे पूर्ण. तर हा शेवटचा नारळ सोडणार आणि मग आंघोळ करून घेणार, नंतर आपण आमची परसबाग म्हणजे आमच्या घरासोबतचा परिसर, ज्याका आम्ही मालवणी भाषेत आमच्या परडा म्हणतो, त्या बघणार आहोत. तर हे हा सोलतो आणि ही सगळी घाण आहे ना ती साफ करावी लागणार आहे, जो सगळा कचरा झाला आहे ना, नाहीतर मम्मी बडबडणार. त्याच्यामुळे हा साफ करून झाला, हा शेवटचा पण नारळ सोडून झाला आपला. तर आता जरा हे साफ करतो, आंघोळ करतो आणि नंतर आपण आपला परिसर म्हणजे परडा बघूया. नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी अरे सुरेंद्र पडवा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. तर आत्ता मी आमच्या गेटपाशी उभा आहे आणि आत्ता आपण चालू करणार आहोत आमचं परडा म्हणजेच आमचा परिसर बघायला. तर आपण चालू करूया. तत्पूर्वी दाखवण्याअगोदर हा आमचा गेट आहे घराचा, तर तो रस्ता आहे बाहेर आणि तिकडे आमची माऊबाई फिरते आहे कुठे आमच्याबरोबर येऊन. हा रस्ता जो आहे तो टुवर्ड्स कुडोपी जातो आणि गेटमधून आतमध्ये एंटर केल्यावर, अरे हां एक गोष्ट सांगायची राहिली, मग आमच्याबरोबर आमची दीदी, माझी दीदी आहे. म्हणजे गेटमधून आतमध्ये एंटर केल्यावर ही आपण एक घराकडे जायला एक छोटीशी वाट बनवलेली आहे आणि या ठिकाणी राईट हँड साईडला आपली ही नारळाची झाडं आहेत. तर ही किती झाडं आहेत, 11 झाडं आहेत आय थिंक, 1-2-3 हो 11 झाडं आहेत. आणि ह्या साईडला आम्ही ही आंब्याची 2 कलमं आहेत, हे एक आणि हे एक. हे सुस्थितीत आहे आणि मागचं जे तोक्ते चक्रवादळ झालं ना त्याच्यामध्ये हे आडवं झालेलं आहे, मेलेलं नाही आहे, जिवंत आहे पण आडवं झालेलं आहे, पण ते कधी ना कधी आम्हाला तोडावं लागणार आहे. तत्पूर्वी आपण घराकडे वळूया या ठिकाणावरून. तर इथे आम्ही आमची रिक्षा आणि बाईक उभी करायला एक शेड काढलेली आहे याची, आणि इकडे व्हेरियस फुलझाडे लावलेली आहेत मम्मीने आणि दीदीने या ठिकाणी आणि या ठिकाणी आणि त्या साईडला पण आहेत, आणि इकडेही जास्वंदीची वगैरे झाडं आहेत. अंगणाच्या दुसऱ्या साईडला मी आलेलो आहे. तर या ठिकाणी इथे गुलाबाची झाडं आम्ही रिसेंटली 2 दिवसापूर्वी लावलेली आहेत आणि पुढे आल्यावर इथे ही बऱ्यापैकी मोगऱ्याची झाडं आहेत आणि पुढे 2 ही नारळाची झाडं आहेत आणि इथे एक छोटंसं पेरूचं झाड आहे आणि तिथे एक आंब्याचं स्वतःहून रुजवून आलेलं एक झाड आहे, ते आम्ही काय लावलं नव्हतं ते स्वतःहून आलं. पुढे येऊया. इथे ना रिसेंटली झेंडूची फुलं जी येतात त्याची झाडं लावलेली आहेत, 10-15 आहेत. आणि सोबत इथे मिरचीची झाडं मम्मीने लावलेली आहेत रिसेंटली. आणि इथे ना हे जुनं मिरचीचं झाड आहे, हे ही जी 3-4 मिरचीची झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, ही जुनी मिरचीची झाडं आहेत. एक वर्ष पण झालं असेल त्यांना, हे बघा यांना मिरच्या पकडलेल्या आहेत आणि खालती वांग्याचं झाड आहे. तर आत्ता आपण घराच्या त्या साईडला जाऊया. तर मी आता आमच्या अंगणात उभा आहे आणि तुम्ही बघू शकता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आणि इकडे ही आणि या ठिकाणी ही सगळी विविध प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत. इथे हे मोठं पारिजातकाचं झाड आहे ज्याची फुलं सकाळ सकाळ इथे अंगणाच्या कोपऱ्यात पडतात, आणि इतर काही इथे झाडं आहेत. इकडे पण नारळाची झाडं आहेत आणि हे तुम्ही बघू शकता इकडे एक चाफ्याचं झाड आहे, तिथे एक छोटं लिंबाचं झाड आहे आणि पेरूचं झाड होतं तिथे ते पडलेलं आहे वादळात. आता आमचा शंभू काय उड्या मारतो आहे, अरे वा, तो दिवसभर त्याचा तेच चालू असतो, असंच उड्या प्रकार अशाच प्रकारच्या उड्या मारत असतो, हात जोडतो आहे. आणि इकडे काहीतरी 1-2 प्रकारची थोडी फुलझाडं लावलेली आहे. साईडला आलेलो आहे आपण आपल्या घराच्या, इकडून ही इकडे यायला वाट आहे. तर इकडचं आपण बघितलेलं आहे ही झाडं वगैरे सगळी, इथे जाऊया आपण. हे एक रामफळाचं झाड आहे ना हे दीदी? हे पण ना, हे 2 रामफळाची झाडं आहेत, हे एक आणि हे एक. हे फोफळ आहे म्हणजे सुपारीचं झाड ज्याला म्हणतो ना आपण, ते झाड आहे. लाईनीत 2-3 आहेत ही. आणि पुढे जाऊया आपण, ही जास्वंदीची इकडे झाडं सगळी आणि इकडे ही नारळाची. आणि हे जे झाड आहे ना हे अडुळशाचं झाड आहे आणि इकडे हे मेहंदीचं झाड आहे, मेहंदी जी डोक्यावर लावतो ना आपण त्याचं झाड आहे. आणि या फोफळीच्या झाडावर म्हणजेच सुपारीच्या झाडावर तुम्ही बघू शकता मिरीवेल
ज्याला आपण ब्लॅक पेपर म्हणतो, ती झाड एक वेल सोडलेली आहे वरती. समोर हे एक फणसाचं झाड आहे हेवालं, आणि हे जांब बोलतो ना आपण, ते जांबचं झाड आहे आमचं. या साईडला राईट हँड साईडला हे एक कढीपत्त्याचं झाड आहे, आणि इथे ही अननसाची छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. पुढे जाऊयात. इथे हे एक चिकूचं झाड आहे, चिकू छोटे छोटे पकडलेले आहेत, ते आता गणपतीपर्यंत मोठे होतील. इकडे ही केळीची झाडं आहेत, छोटी छोटी आलेली आहेत. इकडचे जे मोठी केळी होत्या ना, ते बघू शकता तुम्ही, या वादळात सगळ्या ऊन म्हणून पडल्या. आणि याला सुरण बोलतात. ही सुरणाची दोन झाडं आहेत. सुरणच ना दीदी, ही सुरणाची दोन झाडं आहेत. खालती जो असतो ना, ते कंदमूळ असे. सुरण म्हणजे कंदमूळ आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. हे एक परत रामफळाचं झाड आहे इकडे, आणि हे विलायती फणसाचं झाड आहे. समोर तुम्ही बघू शकता, हां, त्याला नील फणस पण म्हणतात. इथे एक छोटासा फणस पकडलेला पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी हे एक लिंबाचं झाड आहे. घराच्या मागच्या साईडला आलेलो आहोत आम्ही. घर आमचं स्लॅबचं घर आहे, प्लस आम्ही मागे ही कावलाची पडवी काढलेली आहे. तर इकडे आमची कोंबडी वगैरे आहेत, ह्या घूड आहे कोंबड्यांचा, त्या साईडने त्याचा डोर आहे. आणि या साईडला हे लिंबाचं झाड सांगितल्याप्रमाणे, मागे नीलफणसाचं, आणि नीलफणसाच्या मागे नारळाची झाडं आहेत. आणि इथे बरीच अळूची पानं रुजून आलेली आहेत. अळूची रानभाजी आपण म्हणतो, ती बरीच रुजून येतात. त्याचे जे खालती मुणे असतात ना, ते होतात. आणि मागे तुम्ही बघाल ना, तर ते एक आंब्याचं झाड आहे तिथे, आणि त्याच्या समोर हे एक रातांब्याचं झाड आहे. तुम्ही बघू शकता, हे रातांब्याचं झाड आहे. अशा प्रकारची झाडं इकडे आहेत. आणि म्हणजे सांगितल्याप्रमाणे मी घरच्या मागच्या साईडला उभा आहे, ते विलायती फणसाच्या झाडाच्या समोर. तर या ठिकाणी माझ्यासमोर हे लिंबाचं झाड आहे, इकडे हे नारळाची दोन झाडं. घराच्या मागच्या साईडला आम्ही ना हे जे नारळाची झाडं आहेत, त्यांना ना खत घातलेलं आहे, आणि त्याच्यासाठी हे असं खत वाहून जाऊ नये म्हणून असं केलेलं आहे. इकडे प्लास्टिक घातलेलं आहे, जेणेकरून ज्या घराच्या कावल्यांवरून पत्र्यावरून जे पाणी पडतं ना, ते याच्यावर पडून ते तयार केलेलं जे आवरण आहे ते वाहून जाऊ नये. त्याला आम्ही अळी म्हणतो, अळी करणे, खत घालणे, तर ते वाहून जाऊ नये म्हणून ते आम्ही असं हे प्लास्टिक घातलेलं आहे. तर पुढे आल्यानंतर या ठिकाणी काही मम्मीने ना टोपात आणि जुन्या कॅन्स येतात ना तेलाचे वगैरे, त्यामध्ये काही झाडं लावलेली आहेत. तर ही पालेभाजीची झाडं आहेत. ही कसली झाड आहेत दीदी? ते रान आहे. रान आलंय का? ओके. तर या ठिकाणी हे एक संत्र्याचं झाड आहे, ते मम्मीने बॉटलमध्ये लावलेलं आहे. पुढे एक तुम्ही झाड बघू शकता, कॅनमध्ये लावलं आहे मम्मीने. याला आमच्या भाषेत घावमारी म्हणतात, मराठी भाषेत याला पानफुटी म्हणतात. हे जर मुतखड्याचा जो आजार आहे ना, त्याच्यावर हे पान खूप, याची पानं गुणकारी असतात. याचा रस पिला जातो किंवा कच्ची पण पानं चावून खाल्ली जातात. पुढे वळूया. या ठिकाणी ही केळीची झाडं आहेत. ही आत्ता ही जी केळीची झाडं तुम्हाला दिसत आहेत ना, ही आत्ता आलेली आहेत एक दीड महिन्यात. कारण जेव्हा तोक्ते चक्रीवादळ आलेलं, तेव्हा ही सगळी झाडं जमीन ध्वस्त झाली होती, तेव्हा ही नवीन नवीन आत्ता पानं फुटलेली आहेत. तर मागे इकडे आलात ना, ही या सकाळी संपूर्ण अशी केळीचीच झाडं आहेत. मागे इकडे आल्यानंतर इथे आमचा गोठा आहे. तर आपण आता गोठ्यात जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल रिसेंट व्हिडिओजमध्ये, आमचा नवीन फॅमिली मेंबर, याचं नाव आम्ही गोंडी ठेवलेलं आहे. तर सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी याचं नाव सुचवायला मदत केली. मी माझ्या व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं की आम्ही तुम्ही सुचवा की नवीन या आमच्या मेंबरचं, या गाईच्या वासरूचं नाव काय ठेवलं जावं. तर बऱ्याच जणांनी बरीच नावं सुचवली, पण मम्मीच्या आणि पप्पांच्या आणि दिदीच्या सगळ्यांना आवडलेलं नाव होतं गोंडी, ते आम्ही इकडे ठेवलेलं आहे. पुढे आतमध्ये आलेलो आहे. इथे आमची गाय आहे, हिला आमचं तांबू नाव ठेवलेलं आहे. हिचं नाव तांबू. आणि गोंडी बघा कशी, आमची गोंडीबाई एकदम चंचल, एकदम उड्या मारणारी, एकदम नटखट पोरगी असते, अशी उड्या मारत असते दिवसभर. हो 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 एकदम घोड्या घोड्यात चुकून मला वाटतं ते गाईच्या वासराच्या जन्माला आलेली आहे. घोड्याच्या पिल्लासारखी उड्या मारत असतो. हो हळू 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 चला तिला खेळू दे. अरे जायला तर दे मला. तर अशा प्रकारे हिचं दिवसभर चालू असतं. कोणीही नसलं ना जवळपास तरी उड्या मारत असते. चला आपण पुढे वळूया. ह्या ठिकाणी पण काही केळीची झाडं आहेत. इथे हे एक जामाचं झाड आहे. अजून एक तिथे पण एक जामाचं झाड आहे. तसंच हे एक जामाचं झाड आहे. हे थोडं कलम आहे, आणि ते ओरिजिनल जामचं झाड येतं ना ते आहे, हे जामाचं कलम आहे. हे पण इकडे एक रामफळाचं झाड आहे. नारळ. गोठ्याच्या मागे जाऊयात. गोठ्याच्या
मागे आलो ना की ही केळीची थोडी झाडं आहेत आणि ही सुरणाची बरीचशी झाडं आहेत. तिथे तुम्ही बघितल्याप्रमाणे इथे पण ही सुरणाची झाडं लावलेली आहेत. तर ही आमची गायरी आहे, जे गायीचं शेण आहे ना ते याच्यात टाकलं जातं आणि या शेणाचा वापर जेव्हा एक दोन वर्ष किंवा काही जण दरवर्षी उपवसतात, ह्या सुका जो शेण होतं एकदा उन्हाळ्यात पूर्णपणे हे सुकून घट्ट होतं आणि ते शेणाचा आपण शेणखत म्हणून वापर करतो शेतामध्ये वगैरे. तर मागे पुढे येऊयात. इथे परत हे एक लिंबाचं झाड आहे आमचं, इथे आंब्याचं कलम आहे. तत्पूर्वी आपण पुढे जाऊया. इथे आम्ही पुढं गाईसाठी लागणारं हे जे गवत आहे ना ते इकडे स्टोअर करून ठेवलं आहे झाकून, जेणेकरून ते उन्हात सॉरी पावसात भिजणार नाही. पुढे तर थोडा पुढे आल्यानंतर हे एक जास्वंदीचं झाड आहे. पुढे आल्यानंतर इथे आमची विहीर आहे. विहीर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पाणी विहिरीला भरपूर आलेलं आहे, भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी पण एकदम वरपर्यंत आलेलं आहे. ही जवळपास 30 ते 35 फूट आमची विहीर खोल आहे. विहिरीच्या बाजूला या ठिकाणी हे केळीची झाडं आहेत थोडी. आणि ते कसले वेल लावले आहेत दीदी? ते दोडक्याचे लावले आहेत. दोडक्याचे वेल आहेत तिकडे. आणि तिकडे मागे सांगितल्याप्रमाणे रतांबा आणि ह्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. पुढे इकडे आल्यानंतर ना मेहनतीने दीदी आणि आमच्या मम्मीने इथे हे चहापत्ती लावलेली आहे. बरीच मोठी झालेली आहे, तिचा आम्ही चहापत्तीमध्ये उपयोग करतो, चहामध्ये उपयोग करतो. या ठिकाणी हे एक वांग्याचं झाड तुम्ही बघू शकता. आणि इकडे हे एका टपामध्ये ना हे मिरचीचं झाड लावलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही बघू शकता मिरच्या पकडलेल्या आहेत. आणि हे कसलं झाड आहे दीदी? आल्याचे आहेत. अच्छा, ही आल्याची झाड आहेत. मिरची आणि आल्याची झाडं लावलेली आहेत या ठिकाणी. पुढे आल्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी अननसाची झाड आहेत. ओके, तर इकडे आल्यानंतर हे कवटी चापा म्हणतो ना ते झाड आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे कवटी चापाचे काळे आलेले आहेत. आता सध्या तरी फुल फुललेलं नाही आहे. पुढे जाऊया आपण. पुढे आल्यानंतर या ठिकाणी राईटला माझ्या हे केशरी आंब्याचं एक कलम लावलेलं आहे. पुढे त्याच्या बाजूला हे आवळ्याचं झाड आहे, आवळा आपण जो खातो. आणि हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण आम्ही ज्याला ब्लॅक पेपर म्हणतो मिरीच्या वेली वरती सोडलेले आहे. पुढे आल्यानंतर इकडे हे पेरूचं झाड आहे. ओके, याला पेरू तर आता काय पकडले नाही, दिवाळीच्या टायमिंगला पेरू पकडतात. पेरूच्या झाडानंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आमची ना लाकडं वगैरे आम्ही ठेवलेली आहेत आणि तिथे पण थोडीशी मागे त्याच्या ठेवलेली आहेत. तर पुढे आल्यानंतर या ठिकाणी सगळी ही आंब्याची कलमं लावलेली आहेत. सगळी आंब्याची कलमं आहेत इकडे संपूर्ण बघू शकता. आणि मध्ये ही नारळाची झाडं लावलेली आहेत. तर संपूर्ण अशी आमची मागची बाग आहे बघू शकता. त्यामुळे या पुढे झाल्यानंतर ही सगळी आंब्याची बाग आणि साईडने तुम्ही बघू शकता सगळी काजूची झाडं लावलेली आहेत. या साईडने इथे आमचं कुंपण आहे, त्या कुंपणाच्या साईडने खालच्या एकदम टोकापर्यंत काजूची झाडं आहेत. सेम त्या साईडला पण सगळी काजूची झाडं लावलेली आहेत शेवटच्या टोकापर्यंत. आणि ही आंब्याची सगळी कलमं विविध प्रजातीची कलमं आहेत आणि नारळाची पण कलमं लावलेली आहेत. सॉरी, नारळाची कलमं नाही, नारळाची झाडं लावलेली आहेत. अशा प्रकारे आमचं हे आहे. पुढे आंब्याची कलमं संपली की या ठिकाणी हे आवळ्याची दोन कलमं लावलेली आहेत. हे एक आणि त्याच्या पुढे ते एक अशी दोन आवळ्याची कलमं लावलेली आहेत. आवळ्याच्या कलमच्या पुढे हे एक तोतापुरी आंबा बोलतो आपण त्याला, त्याचं एक कलम लावलेलं आहे. ते एक तोतापुरी आंब्याचं कलम आहे. आणि या ठिकाणी दोन फणसाची कलमं आहेत. हे आणि हे दोन फणसाची कलमं आहेत. आणि इकडे काकडीच्या वेल लावलेल्या आहेत, या रिसेंटली आम्ही लावलेल्या आहेत. त्या आता हळूहळू गणपतीपर्यंत तयार होतील. आणि इथे चवळी वगैरे मोहरी वगैरे या भाज्या रुजत घातल्या. पुढे आल्यानंतर या ठिकाणी ही तीन काजूची कलमं लावलेली आहेत. ती तुम्हाला जी तिकडची दाखवली ना, त्या दोन्ही साईडला सांगितली ना, ती काजूची झाडं आहेत. आणि ही तीन आम्ही रिसेंटली गेल्या वर्षीच ही काजूची तीन कलमं लावलेली आहेत. अशा प्रकारे आमचा हा परिसर आहे. हे जी ओपन स्पेस दिसते ना, इथे आम्ही नाचणी लावणार आहोत. तिकड तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी समोर माझ्या मागे, तुम्ही माझ्या मागे ही बघू शकता हे सगळी आम्ही नाचणी पेरलेली आहे. तर ती मोठी झाल्यानंतर काढायची आणि नाचणी लावायची एक विशिष्ट पद्धत असते, त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेनच. तर ती आम्ही त्या जे रिकामी कोपरे आहेत ना त्या ठिकाणी लावणार आहोत. तर अशा प्रकारे ही आमची संपूर्ण परसबाग आहे. समोरच्या गेटपासून ते मागच्या
एरियापर्यंत संपूर्ण परसबाग आहे. त्याच्या प्रकारे विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत. या काजूची आणि कलम काजूची आणि आंब्याची जी झाडं लावलेली आहेत ना, त्यांना बऱ्यापैकी 15-1 वर्ष झालेली आहेत आणि हे काही कलमं आम्ही रिसेंटली लावलेली आहेत. तर अशा प्रकारे आमचं टोटल बाग आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देईन की ज्यांनी आमच्या वासराचं नाव सुचवायला मदत केली, ज्यांनी नाव सजेशनमध्ये दिले त्यांचे मनापासून आभार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, एन्जॉय करत राहा, चिल करत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही पण. तर असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.